Kalangan, luxury apartments with golf course near Mopa Airport starting from 34.82 lakhs. Get a short rental up to rupees 15,000. Terms and conditions apply. घर घबराओगे कि घर घबराओगे लिखो घबराओगे कि तुम बिना बन सुना सुना है उतरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या मेरे गाँव जा मेरे दोस्त तो सलाम Yes. प्रोग्राम में हूँ थोड़ा जे काम आहे 40 वर्ष करतो ते शिक्षकी पेशामध्ये असताना आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा मी सुरू केलं. रिटायरमेंट नंतर त्याच प्रयोग करायला सुरुवात केली आणि ह्या कार्यक्रमामध्ये मी काही हा निधी स्वतः जमा केला नाही, लोकांच्याकडून घेतला आणि लोक एक प्रस्ताव एक पोस्टमन जसं काम करतो एकीकडचे पैसे घेऊन दुसरीकडे देतो तसंच मी पोस्टमनचं काम केले आणि ह्याच्यामध्ये मी का केलं काम हे सगळं एक वेगळं आत्मिक समाधान मला मिळायचं आणि त्यामुळेच मी हे कार्य सगळं केलेलं आहे आणि आज माझ्या
बर्थडेच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं, 75 वर्षाच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मंडळीने पेडणेकरांनी आपला दानी स्वभाव व्यक्त केलेला आणि याच्यातून जवळजवळ 1,05,300 रुपये जमलेले आहेत ते मी आज आमच्या अध्यक्षांना देतो. आपलं बर्थडे साजरा करत असताना त्या बर्थडेतल्या जी रक्कम जी उपलब्ध जाता आणि गोळा जाता त्या रक्कमेची आत्मविश्वास प्रतिष्ठानासारख्या एका नामवंत प्रतिष्ठानात त्यांच्याने जी निधी जी असा ती आज पावली असा त्याच्या खातीर हा खरोखरच सरांच्या अभिनंदन करतलो आणि संपूर्ण गोयकारां नाहीतर देशवासियां कुठल्या एक आदर्श जावन असा तर आपण जगत असताना दुसऱ्यांक जगवप ही भावनेत आणि निव्वळ आणि निव्वळ खंयचोच मतभेद आणि मतभेद न दवरता निव्वळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे काम असा आणि आमचे कडल्यान त्या कामात त्यांच्यानी सहकार्य घेतले त्याबद्दल हा त्यांचे खूप ऋणी असतलो आणि त्यांच्यानी असेच आपले कार्य करचे आणि गोयकारां आणि देशवासियां आदर्शवत मार्ग दाखवपाचो. गावातले लोक आपल्या घरचे काम त्यांचे कार्य आणि जे किती आव्हान केलं जे आपल्या सुरक्षाने काय नव्हता जे त्यांनी जे किती असा इच्छा असा ठिकाणी विशेष आर्थिक मदत करून ते दिवपाक जे लहान झाले म्हणजे पहिल्या खंत्री एखाद्या जे मात्रेश्वर काका येऊन सभा सुट्टी काढता ज्या पद्धतीचे प्रेम येऊन तरा आमच्या पेटण्या तालुक्यात मिळाले आणि त्यांचे जे काम करायचं खरोखर अतुलनीय असतं आणि त्यांनी त्यांना ते आजपर्यंत विश्वास प्रतिष्ठानाच्या प्रवासात आपल्यापर्यंत जी मदत जाता ते मदत मनापासून त्यांनी केल्या त्यांनी कुटुंबातल्या लोकांनी त्यांना तशीच तळमळ त्यांनी साथ दिल्या म्हणून त्यांच्या कडल्यान ते विधायक काम एक पूर्णी असे कायमचे चंद्रमुळासारखे काम घडलं. आज ते मुद्दम त्यांचे एकंदरीत कंपनीतला मात्र बरोबर गेले असं बरोबर एका कार्यकर्त्या विश्वस्त देखील एक आनंद घेतो कारण त्याने स्वतःची मंडळीकडे आपलं स्वतःचं कोणी काढता त्याने स्वतःच्या जागं एखादं कमी पडत म्हणून लागतो घरात अधिकाधिक विषय या गावच्या लोकांनी त्यांच्या रचल्या प्रेमापोटी आपल्या बरळ असल्या आपल्या गोष्टी शिकल्या त्याच्याप्रमाणे केल्या आणि दुसऱ्या प्रदर्शनाबद्दलची आपली कृतज्ञता त्यांच्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करून एक प्रकारचे सगळ्यांकडून उपकरण होते. अशा वेळात आज विविध काही त्यांच्याकडे जे काही धनादेश आले त्या धनादेश देऊपाक भुरग्यांक मेळप भुरग्यांक आपल्याला भुरग्यांक फॅसिलिटी वाटप या उद्दिष्टान त्या नगरात सहकारी आणि तो कार्यक्रम आयोजित करून ते आज आम्हाला काम पुढे वाचपाक मदत जाता आणि काम पुढे जाऊन अशी आणि त्यांनी किती कार्यक्रम आशिल्ले आणि त्यांनी जो कार्यक्रम आयोजित करून ते आयोजक जे आशिले ते इथले यंग आशिले आपल्या लहान मुलांचे की जे खरोखर त्यांच्या गावात वयात एक सामाजिक कामाच्या आदर्शवत जाऊ शकतो आणि नागरिक सूर्यवशी धर्मशमध्ये व्यक्तिमत्व धन्यांनी त्या कामात लागले त्याला खरोखर त्यांचे स्वतःचे एक नाव जाऊ शकतात आणि नक्कीच ते जातील त्यांची संस्था बरोबर वर्णन करतो स्वतः त्या एकंदरीत जीवनची वृद्ध जगत आहे अशी ही शंकर आणि या कार्यक्रमाचं आयोजन का केलं होतं तर ही आत्मविश्वास प्रतिष्ठान जे विद्यालयाने कोंडाळले होते त्या शाळेला लोकविश्वास प्रतिष्ठान शाळा या शाळेला हातभार लागावा आणि आर्थिक मदत व्हावी जेणेकरून आपलं जे कार्य आहे ते समाजाप्रती पोचावं समाजाने त्या कार्याची सर्वत्र चर्चा व्हावी आणि समाजाने प्रेरित होऊन तसंच कार्य पुढे चालू ठेवावं यासाठी हे सूर्यवंशीचा आग्रह होता की तुम्ही आपला वाढदिवस किंवा पंचायत महोत्सव गौरव वगैरे करता तो या माध्यमातून करावा जेणेकरून समाज वेगळ्या अर्थाने वेगळ्या विचाराने पुढे जाईल
आणि याच अनुषंगाने सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन कुणाला काही मदत करायची असेल, सरांच्या प्रति आत्मीयता व्यक्त करायची असेल, तर त्यांनी ही मदत आमचं लोकविश्वास जे प्रतिष्ठान आहे, विशेष मुलांचं शाळा आहे, त्या शाळेसाठी आपली सदळ जी मदत घेता शक्ती द्यावी त्या आव्हानाला अनुसरून आज या सत्कार सोहळ्यानिमित्त गौरव सोहळ्यानिमित्त सरांच्या 1,53,53 रुपये जमा झाले आणि ही सर्व रक्कम आज सर लोकविश्वास जे प्रतिष्ठान आहे या विशेष मुलाच्या शाळेला सुपूर्द करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या संस्थेचे या संस्थेचे चेअरमॅन आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो. अत्यानंद होत आहे की या ठिकाणी सरांनी आता त्या मुलांना वाढीचा उत्तर तर खाऊ वाटतं चॉकलेट वाटली आणि त्यातनं ही मुलं गोंडस ही मुलं आहेत, देवाची मुलं आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे त्या सरांचं गाणं म्हणून स्वागत केलं, आम्ही मन ठेवून हरवून गेलो. हे सर्व आम्ही का सांगतो कारण अशी अनेक मुलं राज्यात देशात सर्वत्र जगातही असते पण त्यांना मायेची थाप त्यांच्या पाठीवर पडण्याची गरज आहे, त्यांना आपुलकीचे स्पर्श होण्याची गरज आहे. हे काम सातत्याने आमच्या पीएसडी सरांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज सगळा प्रकाशक आम्ही केलेला आहे आणि तो निधी काय मिळाला त्या गौरव सोहळ्यातून तो आम्ही आता या ठिकाणी सुरू करतो. आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आणि आमचं आयोजनाकर्त्यांचं स्वागत या ठिकाणी सुरळकर यांनी केलेलं आहे. त्यानंतर मी संस्थेचा अध्यक्ष आहे, संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यात असंच कार्य त्यांनी त्या विशेष मुलासाठी करावं. संस्था यापुढे चांगल्या नावारूपाला यावी, नावारूपाला आहेच नाही, त्यापेक्षा चांगलं कार्य आणि आमच्या जर शक्य होईल तेवढं आम्ही त्यांना सहकार्य खालीचा वाटा या संस्थेसाठी निश्चितच देतो अशी तुमचा बॉय देतो. सध्या मी लोकविश्वास प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेमध्ये आणि या सभागृहामध्ये आहोत आणि या सभागृहामध्ये येण्याचा मूळ उद्देश म्हणजे आपले पेडणे तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असे चित्रकार जे सेवानिवृत्त झाले असले तरी तरुण शिक्षक म्हणून ओळखले जातात असे पी ए सूर्यवंशी यांनी हल्लीच आपला पेडणे तालुक्यात एक वाढदिवस 75वा वाढदिवस साजरा केला आणि त्यावेळी त्यांनी असे आवाहन केले होते की आपला वाढदिवस साजरा करताना कुणीच आपल्याला पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नये, द्यायचं असेल तर त्या ठिकाणी एक देणगी बॉक्स त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्यांचा मूळ उद्देश होता की या देणगीद्वारे लोकविश्वास प्रतिष्ठानला मदत व्हावी आणि त्याद्वारे लोकांनी भरपूर मदत केलेली आहे. 1,00,000 जास्त निधी जमा झालेला आहे आणि तो निधी आज या ठिकाणी मुद्दाम पेडण्याहून फोंड्यापर्यंत हा एक गड आलेला आहे आणि पी एस सूर्यवंशीने निधी सुपूर्द केलेला आहे. हा निधी सुपूर्द करताना या ठिकाणी आपल्याला माणुसकीचं दर्शन घडत आहे. हल्ली सगळेच मग जे सरकारी नोकरीमध्ये असतात किंवा उद्योजक असतात ते आपल्यासाठी किंवा सरकारी नोकरी करावी, आपण जगावं, आपलं कुटुंब जगावं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी जमा करावं असा मूळ उद्देश असतो. परंतु पी एस सूर्यवंशीने स्वतः जगले आणि इतर कसे जगावे त्यांच्या जीवनासाठी आपण जगण्यासाठी त्यांच्यामध्ये काही हातभार लावू शकतो का हे त्यांनी काम करत असताना आपल्या पदर मोड करून जादूचे प्रयोग म्हणा किंवा चित्रकलेचे प्रदर्शन विक्री करत असतात त्यातून जो निधी मिळाला तो निधी लोकप्रतिष्ठान या विशेष शाळेच्या संस्थेकडे सुपूर्द केलेला आहे. हे महान कार्य करत असताना पी ए सूर्यवंशी यांनी कसलाच मनात स्वार्थ ठेवलेला नाही. खरं म्हणजे अशा या महान व्यक्तीची खरं म्हणजे गोवा सरकार आणि केंद्र सरकारने दखल घेण्याची गरज आहे. मागच्या 40 वर्षापासून ते अविरत हे कार्य करत आहे अशा व्यक्तीला खरं म्हणजे सरकारने पद्मश्री देऊन गौरवांकित करण्याची गरज आहे. असं कार्य त्याचं मोठं आहे. ज्या विशेष मुलासाठी जे काम करतात, खरं म्हणजे अनेक जण सरकारी नोकरी करतात किंवा अनेक लाखो करोडो रुपये जमवतात परंतु देण्याची सर्वांनाच दानद नसते, परंतु पी एस सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे दान धर्माचं कार्य केलेलं आहे ते कार्य अतुलनीय म्हणावं लागेल. अशा या विशेष मुलांच्या शाळेसाठी जी मदत करतात
ही सेवा म्हणजे ईश्वर सेवा मानून ते कार्य करत आहे। या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी विद्यादानाचे धडे घेतात आणि स्वावलंबी बनतात शिवाय ज्ञानात भर पाडणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही दुर्गा इशू आम्ही लाभतो। त्यांचं आरोग्य चांगलं, ज्या ज्या मनात त्यांच्या काही मनोकामना असतील, ज्यांच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्या पूर्ण व्हाव्यात। आणि गोव्यातील सर्वच जे दानशूर उद्योजक आहेत त्यांनी या शाळेसाठी भरघोस मदत करून हे हायस्कूल केवळ गोव्यातच नव्हे तर आपल्या देशपातळीवर पोहोचवण्यासाठी मदत करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।